विद्यार्थी मित्रांनो, मागच्या भागामध्ये आपण ऍप्लिकेशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन्स या भागात शाब्दिक उदाहरणे पाहत होतो. त्यामध्ये ऍक्टिव्हिटी 1.5 मधलं पहिलं उदाहरण आपण कालच्या भागात सोडून पाहिलं. आता हे त्याच्या पुढचं उदाहरण मॅपच्या स्वरूपात दिलेले, यावरून आपल्याला काही किमती काढायचे. पहा, सुरुवातीला काय सांगितलेलं आहे, आय एम अ रेक्टॅंगल, म्हणजे हा जो क्वाड्रिलॅटरल आहे हा रेक्टॅंगल आहे. आणि तुम्हाला माहित आहे रेक्टॅंगलचे अपोजिट साइड्स इक्वल लेंथचे असतात. आपण प्रॉपर्ट्यामध्ये अभ्यासलेले अपोजिट साइड्स ऑफ रेक्टॅंगल आर ऑफ इक्वल लेंथ. आणि मग त्या प्रॉपर्टीच्या आधारे आपल्याला या रेक्टॅंगलचे अपोजिट साइड्स इक्वल आहेत या नियमाचा उपयोग करून ह्या ज्या अपोजिट साइडच्या किमती एक्स आणि वायच्या रूपात दिलेले ते आपण इक्वल लिहू शकतो. थोडक्यात ही लेंथ 2x प्लस वाय प्लस 8 दिलेली आहे आणि ही लेंथ 4x मायनस वाय दिलेली आहे. पण रेक्टॅंगलचे अपोजिट साइड्स इक्वल असतात या गुणधर्मावरून आपल्याला ह्या दोन किमती इक्वल लिहिता येतात. तसंच ह्या ब्रिड्जच्या किमती 2y आणि x प्लस 4 दिलेले आहे, हे दोघं पण आपण इक्वल लिहू शकतो त्याच गुणधर्माच्या आधारे. आणि मग हे इक्वल लिहिल्यानंतर आपल्याला दोन इक्वेशन्स मिळतील. आणि मग ते इक्वेशन्स कोणत्याही मेथडने सॉल्व करून फाइंड द व्हॅल्यूज ऑफ एक्स आणि वाय सांगितलेले पुढे आपल्याला, मग एक्स आणि वायच्या किमती काढता येतील. आणि मग एक्स आणि वायच्या किमती काढल्यानंतर बघा या रेक्टॅंगलच्या अजून कोणत्या किमती विचारलेल्या आहेत. फाइंड माय पेरिमीटर अँड एरिया, रेक्टॅंगलचा पेरिमीटर आणि एरिया काढायचा आहे. त्याचे फॉर्म्युले आपण अभ्यासलेले आहेत मागच्या वर्गात. जसं रेक्टॅंगलचा एरिया काढायचं असेल तर फॉर्म्युला आहे लेंथ इंटू ब्रिथ, आणि पेरिमीटर काढायचं असेल तर फॉर्म्युला आहे 2 (in brackets) लेंथ प्लस ब्रिथ. या फॉर्म्युलेच्या आधारे आपण या किमती शोधू शकतो. मग सर्वात पहिल्यांदा अपोजिट साइड्स ऑफ रेक्टॅंगल आर ऑफ इक्वल लेंथ ही प्रॉपर्टी इथे लिहायची आहे. आणि मग त्याच्या आधारे ही दोन लेंथ इक्वल लिहिता येतात. 2x प्लस वाय प्लस 8 इज इक्वल टू 4x मायनस वाय. इथे काय लिहायचं सांगितलंय, अपोजिट साइड्स ऑफ रेक्टॅंगल आर ऑफ इक्वल लेंथ. आणि मग हे सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला एक इक्वेशन मिळेल. हा 2x लाईक टर्म्स एकत्र घ्यायचे, व्हेरिएबल टर्म्स लेफ्ट साईडला लिहू आणि कॉन्स्टंट राईट साईडला लिहू आपण. हा 4x इकडे येऊन मायनस होईल, त्याच्यानंतर वाय टर्म प्लस वाय, मायनसचा वाय लेफ्ट साईडला येऊन प्लस वाय होईल आणि इज इक्वल टू हा जो 8 कॉन्स्टंट आहे तो राईट साईडला मायनस होईल. या दोघांमध्ये वजाबाकी होऊन मायनस 2x येतो. या दोघांची बेरीज 2y इज इक्वल टू मायनस 8. बघा यातला प्रत्येक नंबर 2 ने डिव्हिजिबल आहे. आपण याला 2 ने डिवाइड केलं तर मायनस एक्स राहील, 2 ने डिवाइड केल्यावर वाय राहील आणि 2 ने डिवाइड केल्यावर मायनस 4 राहील. हा सिम्पलेस्ट फॉर्म मधला इक्वेशन मिळाला. इथे आपण डिवाइड केलं डिवाइडेड बाय 2, हे इथं ब्रॅकेटमध्ये रिझल्ट लिहायचे. हा झाला इक्वेशन 1. आणि मग त्याच प्रॉपर्टीचा यूज करून आपण ब्रिथ इक्वल दाखवू. पुढे आपल्याला सेकंड इक्वेशन मिळेल. पहा, एक्स प्लस 4 इज इक्वल टू 2y, एक्स प्लसचा 2y इकडे मायनस होईल आणि इज इक्वल टू प्लसचा 4 राईट साईडला जाऊन मायनस होईल. हा सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये आला, याला म्हणू इक्वेशन 2. पहा, इक्वेशन 1 आणि 2 मध्ये एक्स या व्हेरिएबलचे कोइफिशियंट सेम आहेत आणि त्याचे साइन्स अपोजिट आहेत, म्हणून आपण या दोन इक्वेशन मध्ये ऍडिशन ही क्रिया करू शकतो.
हे डायरेक्ट करून सुद्धा लिहू शकता, मी कालच्या तास सांगितलेलं आहे, किंवा याची रीतही करता येतं. ऍडिंग इक्वेशन 1 and 2 आणि मग रीत करायची म्हटल्यानंतर हे इक्वेशन्स एका खाली एक लिहायचे, एक्स मायनस 2y इज इक्वल टू -4 आणि मग याच्यामध्ये आपण ॲडिशन करतोय, हे अपोजिट साईन असलेले व्हेरिएबल्स एलिमिनेट होतील, हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह वजाबाकी होईल 1y आणि मोठ्या मॅग्निट्यूड साईन मायनस इज इक्वल टू दोघे मायनस आहेत त्यांचे ॲडिशन 8 येईल आणि साईन मायनस येईल आणि हे दोघे मायनस असल्यामुळे -1 ने मल्टीप्लाय केलं तर दोन्ही साईड पॉझिटिव्ह होतील प्लस होतील आणि ही मिळेल y ची किंमत y इज इक्वल टू 8 आणि आपल्याला आता x ची किंमत मिळवायची आहे. x ची किंमत मिळवण्यासाठी इक्वेशन 1 किंवा 2 कोणत्याही इक्वेशन मध्ये ही y ची किंमत ठेवा, प्लेस y इज इक्वल टू 8 इन इक्वेशन कोणत्याही इक्वेशन मध्ये ठेवा चालतो. आपण 2 मध्ये ठेवतोय, इक्वेशन 2 पहा इथे आहे, एक्स मायनस 2 इंटू वाय, वाय ची व्हॅल्यू 8 आहे, इज इक्वल टू -4, देअरफोर एक्स या दोघांचा गुणाकार -16 इज इक्वल टू -4, एक्स इज इक्वल टू -4, मायनस चा 16 घेऊन प्लस होईल आणि मग देअरफोर एक्स इज इक्वल टू या दोघांची वजाबाकी होतं ते 12 येतं, ही झाली एक्स ची व्हॅल्यू 12 आणि वाय ची व्हॅल्यू 8. बघा हा रेक्टॅंगल होता, त्याचे अपोजिट साइड्स इक्वल असतात, या प्रॉपर्टीचा यूज करून आपण दोन इक्वेशन मिळवलो आणि मेथडच्या आधारे सिम्प्लिफाय करून एक्स आणि वाय च्या किमती काढलो. आता पुढे विचारलेले अॅरो दाखवून हा रेक्टॅंगल काय म्हणतोय, फाइंड माय पेरिमीटर अँड एरिया. आणि मग मी सांगितल्याप्रमाणे कुठलाही पेरिमीटर अगोदर काढा किंवा एरिया अगोदर काढा चालतं. पेरिमीटर ऑफ रेक्टॅंगल चा फॉर्म्युला आहे 2 इन ब्रॅकेट लेंथ प्लस ब्रिथ 2. बघा यामध्ये लेंथ आपल्याला माहीत करायचे, एक्स आणि वाय च्या किमती मिळाल्या, पहिल्यांदा आपण लेंथ माहीत करू आणि मग त्यानंतर याचा पेरिमीटर काढून घेऊ. लेंथ काढण्यासाठी जी एक्स ची किंमत मिळालेली आहे ती 4x मायनस वाय च्या ठिकाणी ठेवा किंवा 2x प्लस वाय प्लस 8 च्या ठिकाणी ठेवा, एक्स ची किंमत कुठेही ठेवा तुम्ही. या ठिकाणी लेंथ आणि ब्रिथ माहीत करता येईल आपल्याला. पहा आपण ही एक्स ची किंमत या लेंथ फाइंड करण्यासाठी या बायनोमियल मध्ये ठेवू, 4 × 12 मायनस वाय ची व्हॅल्यू 8 आणि मग 12 × 48 -8 40 ही लेंथची किंमत मिळाली. ब्रिथ 2y घ्या किंवा एक्स प्लस 4 घ्या काही घ्या चालतं, अँड ब्रिथ इज इक्वल टू 2y 2 × y ची किंमत 8 आलेली आहे आणि मग 8 × 16 तुम्ही इथे जरी किंमत ठेवला तरी ब्रिट मिळेल. बघा x ची किंमत 12 आहे, 12 प्लस 4 सुद्धा 16च येतं, कारण अपोजिट साइड्स रेक्टॅंगलचे इक्वल असतात. तुम्ही यामध्ये किंमत ठेवा किंवा यामध्ये किंमत ठेवा मिळणारी किंमत सारखीच असते. मग या प्रकारे x आणि y च्या किंमती मिळाल्या, त्याच्या आधारे आपण लेंथ आणि ब्रिथ मिळवलो या इक्वेशन्स मध्ये ठेवू. आता पुढे या प्रश्नाचे उत्तर शोधायचे आहे आपल्याला. फाइंड माय पेरिमीटर अँड एरिया म्हटलेले, त्यासाठी आपल्याला फॉर्म्युले माहीत असायला पाहिजेत आणि मग फॉर्म्युल्याच्या आधारे आपण यांचा पेरिमीटर आणि एरिया काढू शकतो. मग त्यासाठी आपण ह्या लेंथ आणि ब्रिथचा वापर करू. त्यांच्या पाहता इथे लेंथ आणि ब्रिथ मिळाल्यानंतर आपल्याला एरिया आणि पेरिमीटर काढायचे आहे रेक्टॅंगलचा. पेरिमीटरचा फॉर्म्युला आहे पेरिमीटर ऑफ रेक्टॅंगल इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट लेंथ प्लस ब्रिथ 2 इन ब्रॅकेट
लेंथ की वैल्यू 40 आ लिया है प्लस ब्रिथ की वैल्यू 16 है आणि मग 2 इनटू या दोघांची बेरीज 56 इज इक्वल टू 112 हा मिळाला पेरिमीटर. जर युनिट दिला असला तर युनिट लिहायचे, इथे दिलेले नाही म्हणून आपण पेरिमीटर से युनिटला हे असे लिहू शकतो. पेरिमीटर ऑफ रेक्टेंगल इज इक्वल टू 112 युनिट. आता पुढे एरिया पण विचारलेले आहे. एरिया ऑफ रेक्टेंगल इज इक्वल टू फॉर्म्युला आहे लेंथ इनटू ब्रेथ. लेंथ ची किंमत 40 आहे आणि ब्रेथ ची वैल्यू 16 आहे. या दोघांचा गुणाकार 64 शून्यला शून्य हा मात्र एरिया आहे. एरियाचा युनिट असतो स्क्वेअर. सेंटीमीटर मीटर दिला असेल तर ठीक आहे, नसेल तर स्क्वेअर युनिट आपल्याला युनिट लिहिता येतं. या पद्धतीने हे उदाहरण सोडवायचे. बघा या उदाहरणात काय काय केलं होतं आपण. सर्वात पहिल्यांदा अपोजिट साइड्स ऑफ रेक्टेंगल ऑफ इक्वल लेंथ या प्रॉपर्टीच्या आधारे दोन इक्वेशन मिळवलो, त्याच्या आधारे एक्स आणि वायच्या किमती मिळवलो आणि एक्स आणि वायच्या किमतीचा वापर करून त्या रेक्टेंगलची लेंथ आणि ब्रिथ फाइंड केलो आणि लेंथ आणि ब्रिथच्या आधारे त्या रेक्टेंगलचा पेरिमीटर आणि त्याचा एरिया माहित केलो. इथे हे उदाहरण पूर्ण झालेलं आहे. पहा प्रॅक्टिस सेट मधलं पुढचं उदाहरण आहे. द सम ऑफ फादर्स एज अँड टॉइस द एज ऑफ हिज सन इज 70. बघा या उदाहरणामध्ये फादर आणि सन या दोघांच्या वयामधली कंडिशन सांगितलेली, त्याच्या आधारे आपल्याला इक्वेशन्स लिहायचे आणि मग त्यांच्या किमती शोधायचे. आणि मग त्या दोघांचे वय माहीत नाहीत तेव्हा आपण अननोन नंबरसाठी एक्स आणि वाय गृहीत धरायचे. आपण या उदाहरणामध्ये फादरचं वय लेट फादर्स एज बी एक्स इयर्स अँड सन्स एज बी वाय इयर्स. बघा वडिलांचं वय आपण एक्स वर्ष आणि मुलाचं वय वाय वर्ष गृहीत धरतोय, म्हणजे आपल्याला पुढे इक्वेशन्स लिहायला सोपं होईल. बघा पहिल्या कंडिशन मध्ये काय सांगितलेलं आहे, द सम ऑफ फादर्स एज अँड टॉइस द एज ऑफ हिज सन इज 70. फादरचं वय एक्स वर्ष आणि मुलाचं वय वाय वर्ष, त्याच्यामध्ये कंडिशन दिलेली आहे त्या दोघांच्या वयाची बेरीज. पण कधी द सम ऑफ फादर्स एज म्हणजे एक्स अँड टॉइस द एज ऑफ हिज सन, त्याच्या त्याच्या मुलाच्या वयाची मात्र किती घ्यायचे, दुप्पट. त्याच्या मुलाचं वय वाय वर्ष आहे, त्याच्या दुप्पट काय होईल, 2y. म्हणजे वडिलांचं वय प्लस मुलाच्या वयाची दुप्पट. वडिलांचं वय एक्स, मुलाचं वय वाय, वायच्या दुप्पट किती येईल, 2y. आणि त्यांची बेरीज मात्र किती वर्ष दिलेली आहे, 70 इयर्स. म्हणून इथं लिहायचं फ्रॉम फर्स्ट कंडिशन, पहिल्या कंडिशन नुसार उदाहरणात दिलेले आहे. पहिले इक्वेशन मिळतोय आपल्याला वडिलांचं वय एक्स प्लस मुलाचं वय वाय पण त्याच्या दुप्पट केलेली आहे आणि या दोघांच्या वयाची बेरीज 70 इयर्स. हे पहिल्या इक्वेशन मध्ये पहिल्या कंडिशन मध्ये दिलेलं आहे, त्याप्रमाणे पहिलं इक्वेशन मिळालं. आता दुसरी कंडिशन पहा. इफ वी डबल द एज ऑफ फादर, आता कोणाच्या वयाची दुप्पट केलेली आहे, वडिलांची. वडिलांचं वय किती वर्ष आहे, एक्स, म्हणजे त्याचं दुप्पट किती आहे, 2x. अँड ऍड इट टू द एज ऑफ हिज सन, वडिलांच्या वयाला दुप्पट करा आणि ते ऍड करा कोणामध्ये, मुलाच्या वयामध्ये. द सम इज 95. आता मात्र बेरीज किती आली, 95.
तर त्यांचे आजचे वय काढा आणि त्यांचे आजचे वय आपण काय गृहीत धरलो एक्स आणि वाय एक्स मग इथे लिहिता येईल आपल्याला फ्रॉम सेकंड कंडिशन सेकंड कंडिशन मध्ये काय केलेले पहा पहिल्या कंडिशन मध्ये मुलाच्या वयाची दुप्पट केलेली आहे सेकंड कंडिशन मध्ये इफ वी डबल एज ऑफ द फादर म्हणजे एक्स वडिलांचं वय त्याच्या दुप्पट करायचं आणि हे वय ऍड करायचं आहे ऍड इट टू द एज ऑफ हिज सन म्हणजे वाय मध्ये तेव्हा बेरीज मिळत आहे 95 हा झाला इक्वेशन 2 बघा या दोन इक्वेशन मध्ये एक तर तुम्ही एक्स चे कोएफिशिएंट इक्वल करू शकता किंवा वाय चे कोएफिशिएंट इक्वल करू शकता कोणत्याही एका इक्वेशनला मल्टीप्लाय करा इक्वेशन 1 ला आपण 2 ने मल्टीप्लाय करू म्हणजे इथे 2x येईल आणि मग 2x चिन्ह सेम असल्यामुळे सबट्रॅक्शन करून आपल्याला किंमत काढता येतं किंवा सबस्टिट्यूशन मेथड सुद्धा वापरता येतं प्रत्येक वेळा कोएफिशिएंट इक्वल करणंच कंपल्सरी नाही सबस्टिट्यूशन मेथड पण आपण अभ्यासलो बघा या उदाहरणामध्ये की सबस्टिट्यूशन वापरतोय फ्रॉम इक्वेशन 1 या इक्वेशन 1 नुसार मी x ची किंमत काढतोय x इज इक्वल टू हा 70 आणि हा प्लसचा 2y राईट साईडला जाऊन मायनस होईल याला म्हणू आपण इक्वेशन 3 सबस्टिट्यूशन मेथडमध्ये काय करायचं कोणत्याही एका इक्वेशनच्या आधारे एका व्हेरिएबलची किंमत दुसऱ्याच्या फॉर्ममध्ये फाइंड करायची आणि मग ह्या इक्वेशनमध्ये जी किंमत मिळालेली आहे ती आता जे इक्वेशन आपण यूज केलो त्याला सोडून राहिलेल्या इक्वेशनमध्ये हे आलेली किंमत इथे सबस्टिट्यूट करायची म्हणून याला सबस्टिट्यूशन मेथड म्हणतात आणि मग प्लेस किंवा पुटिंग धिस व्हॅल्यू म्हणजे ही वरची किंमत इन इक्वेशन 2 2 मध्ये आपण x ची किंमत ही सबस्टिट्यूट करू बघा 2x x ची व्हॅल्यू 70 मायनस 2y आहे आणि मग प्लस y इज इक्वल टू 95 आता ब्रॅकेट रिमूव्ह करायचं आहे या दोघांचा गुणाकार 140 या दोघांचा गुणाकार मायनस 4y हा y इज इक्वल टू 95 या दोघांमध्ये वजाबाकी मायनस 3y होतो 95 प्लसचे 140 इकडे मायनस होते मायनस 3y या दोघांची वजाबाकी मायनस 45 येतो दोन्ही साईडला मायनस असल्यामुळे ते प्लस होतील मायनस 1 ने मल्टीप्लाय केल्यामुळे 3y इज इक्वल टू 45 देयरफॉर y इज इक्वल टू 45 डिवाइडेड बाय 3 y इज इक्वल टू 50 ही झाली y ची किंमत लक्षात घ्या इथे मायनस 3 ने जर आपण डिवाइड केलो तर डायरेक्ट येतं मायनस 3 कॅन्सल होतात आणि y इज इक्वल टू मायनस मायनस प्लस होऊन 45ला 3 ने भागला तर डायरेक्ट ही स्टेप येतं करता येत असेल तर ती स्टेप तुम्ही करू शकता ही झाली y ची व्हॅल्यू y हे आपण मुलाचं वय गृहीत धरलेलं आहे मुलाचं वय मिळालेलं आहे आता ही किंमत कुठल्याही एका इक्वेशन मध्ये ठेवून आपण x ची किंमत काढू शकतो बघा सबस्टिट्यूशन मेथड मध्ये जे इक्वेशन आपण मिळवतो त्याकडे लक्ष दिलात तर लक्षात येईल इथे x ची किंमत y च्या रूपात मिळालेली आहे आणि y ची किंमत 15 आलेली आहे म्हणून ही आलेली किंमत प्लस दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 3 देयरफॉर x इज इक्वल टू 70 मायनस 2 इनटू y ची व्हॅल्यू 15 x इज इक्वल टू 70 मायनस 15 टू द 30 x इज इक्वल टू 40 ही झाली x ची व्हॅल्यू x हे वडिलांचं वय गृहीत धरलेलं आपण आणि y हे मुलाचं वय गृहीत धरलेलं आहे ही झाली त्यांची आजची वय इथे शेवटी उत्तर लिहायचं देअरफोर फादर्स प्रेझेंट एज 40 इयर्स अँड सन्स प्रेझेंट एज 15 इयर्स इथे उदाहरण संपलेलं आहे पहा प्रॅक्टिस सेट मधलं पुढचं उदाहरण वाचतोय मी लक्ष द्या कसं आहे शाब्दिक उदाहरणामध्ये जोपर्यंत आपल्याला उदाहरण कळणार नाही तोपर्यंत पुढे रीत जमणार नाही
द डिनोमिनेटर ऑफ अ फ्रैक्शन इज फोर मोर देन ट्वाइस इट्स न्यूमरेटर. पुढे सेकंड कंडीशन, डिनोमिनेटर बिकम्स 12 टाइम्स द न्यूमरेटर इफ बोथ द न्यूमरेटर एंड द डिनोमिनेटर आर रिड्यूस्ड बाय 6. फाइंड द फ्रैक्शन. म्हणजे आपल्याला कशाची किंमत शोधायची आहे? फ्रॅक्शनची, अपूर्णांकाची किंमत शोधायची आहे, ज्यामध्ये न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर दोघांचा समावेश असतो. म्हणजे आपल्याला न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर फाइंड करावे लागतील, तेव्हा अपेक्षित रिक्वायर्ड फ्रॅक्शनची किंमत शोधता येते. आणि त्या न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर मधले दोन कंडिशन्स आपल्याला या गणितामध्ये दिलेले आहेत. आपण पहिल्यांदा काय करू, न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरच्या किमती आपल्याला माहीत नाहीत, आपण त्यांच्यासाठी व्हेरिएबल्स पहिल्यांदा कन्सिडर करू. लेट न्यूमरेटर ऑफ द फ्रॅक्शन बी एक्स, मी थोडक्यात लिहितो, अँड डिनोमिनेटर ऑफ द फ्रॅक्शन बी वाय. न्यूमरेटर त्या फ्रॅक्शनचा काय गृहित धरलेलं आहे मी एक्स, आणि डिनॉमिनेटर मात्र काय गृहित धरलेलं आहे वाय. मग आता आपल्याला ह्या किमती माहीत झाल्या एक्स आणि वायच्या रूपात, हे गृहित धरून इक्वेशन्स लिहिता येतात. तुम्हाला माहिती आहे शाब्दिक उदाहरण सोडवताना पहिल्या स्टेपमध्ये अननोन नंबरसाठी आपण व्हेरिएबल कन्सिडर करायचं, ते केलं. आपण सेकंड स्टेपमध्ये इक्वेशन्स लिहायचे, ते पुढे लिहू आपण. आणि मग नंतर कोणत्याही मेथडच्या आधारे आपण व्हेरिएबल्सच्या किमती काढू शकतो. बघा, पहिल्यांदा एक कंडिशन वाचू ज्यावरून आपल्याला पहिले इक्वेशन लिहिता येईल. द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज, बघा डिनॉमिनेटरला काय गृहीत धरलं आपण वाय. देअरफोर हा डिनॉमिनेटर ऑफ द फ्रॅक्शन इज, ज्याची किंमत काय 4, हा कसा आहे इज, इज साठी इक्वेशन लिहिताना इक्वल टू चे चिन्ह वापरायचं. हा डिनॉमिनेटर आहे, किती आहे 4 मोर, ऑलरेडी हा जास्त आहे, मोठा आहे, कोणापेक्षा 4 मोर हा ऑलरेडी जास्त आहे. म्हणून एक तर 4 याच्यातून मायनस करायचं, किंवा ही जी राईट साइड असेल ज्याच्यापेक्षा हा जास्त आहे त्याच्यामध्ये प्लस करायचं. लक्षात घ्या, जो कमी आहे त्याच्यात प्लस करायचं, जो जास्त आहे त्याच्यातून मायनस करायचं. हा जास्त आहे, कितीने जास्त आहे 4 ने, एक तर याच्यातून 4 मायनस करा, किंवा कोणापेक्षा 4 ने जास्त आहे तर सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये 4 प्लस करा. इज 4 मोर दॅन दॅन पेक्षा, कोणापेक्षा ट्वाइस इट्स न्यूमरेटर. बघा, न्यूमरेटरला एक्स ग्रेट धरलो, त्याचा ट्वाइस म्हणजे 2x येईल, आणि याच्या ट्वाइस पेक्षा ही हा मोठा आहे, म्हणजे हा ट्वाइस याचा याच्यापेक्षा लहान आहे, हा लहान आहे, हा मोठा आहे, कितीचा फरक आहे 4चा. मग जो लहान आहे त्याच्यामध्ये जर आपण 4 ऍड केलं तर हे इक्वेशन बॅलन्स होईल. मग हा ट्वाइस लहान आहे 4 ने, मग 4 याच्यात ऍड केल्यानंतर हे इक्वेशन बॅलन्स झालं. हा झाला फर्स्ट इक्वेशन. तुम्ही याला ॲज इट इज ठेवू शकता किंवा सिम्प्लिफाय करू शकता, ॲज इट इज ठेवला तरी चालतं. यामध्ये वाय या व्हेरिएबलची किंमत ऑलरेडी मिळालेली आहे, पुढे आपल्याला सबस्टिट्यूशन मेथड अप्लाय करता येतो, सोपं होईल. हा झाला फर्स्ट इक्वेशन. आता नेक्स्ट कंडिशन, डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स. बघा, पुढच्या कंडिशनमध्ये काय सांगितलं त्यांनी, डिनॉमिनेटर हा 12 पट होणार आहे, 12 टाइम्स, टाइम्स म्हणजे पट, कोणाच्या 12 पट होणार आहे, काय केल्यानंतर होणार, काहीतरी क्रिया केली असेल. पुढे द न्यूमरेटर, डिनॉमिनेटर हा न्यूमरेटरच्या 12 टाइम्स होईल, पण काय केल्यानंतर. पुढे अर्धवट आहे अजून वाचायचं, इफ बोथ द न्यूमरेटर अँड द डिनॉमिनेटर आर रेड्यूस्ड बाय 6. काय केल्यानंतर जर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघे, बोथ बोथ म्हणजे दोघे, दोघांमध्ये आपण 6 कमी केलो, रेड्यूस्ड बाय 6,
दोघही सहा ने कमी के लोग दोघांमधूनही सहा वजा के लोग तर ज्या किमती मिळतील जी वजाबाकी मिळेल त्यांच्यामधली ही कंडिशन आहे त्या वजाबाकी मध्ये म्हणजे त्या ज्या किमती नवीन मिळतील रिड्यूस केल्यानंतर त्या मिळालेल्या किमतीतला डिनोमिनेटर हा 12 टाइम्स होणार आहे कोणाचा न्यूमरेटरचा मग इथे इफ वी रिड्यूस 6 फ्रॉम बोथ न्यूमरेटर एंड डिनोमिनेटर न्यू न्यूमरेटर इज इक्वल टू न्यूमरेटर काय गृहीत धरलो तो आपण x आता त्याच्यातून 6 माइनस केल्यावर काय येईल x माइनस 6 न्यू डिनोमिनेटर डिनोमिनेटर काय गृहीत धरलो आपण y त्याच्यातून 6 माइनस केल्यावर काय येईल y माइनस 6 आणि ह्या ज्या किमती मिळतील 6 वजा केल्यानंतर त्यांच्यामधली कंडिशन काय दिली पहा डिनोमिनेटर बिकम्स हा डिनोमिनेटर बिकम्स y माइनस 6 बिकम्स हा डिनोमिनेटर 12 टाइम्स होईल कोणाचा न्यूमरेटरचा न्यूमरेटर किती आहे x माइनस 6 याचा 12 पट होईल इज अ डिनोमिनेटर बघा 6 रिड्यूस केल्यानंतर काय मिळालं दिस डिनोमिनेटर बिकम्स म्हणजे याची किंमत आहे इज किती आहे न्यूमरेटरच्या 12 पट म्हणजे न्यूमरेटरला कशाने गुणलो तर आपण 12 ने म्हणजे ती 12 पट होईल हे झाले सेकंड कंडिशन नुसारचे इक्वेशन आपण याला सिंपलीफाय करू किंवा याच्यात किंमत ठेवली तरी चालते पहिल्यांदा सिंपलीफाय करू मग नंतर किंमत ठेवू हे y minus 6 is equal to 12 into x 12x minus 62 आणि मग यामध्ये पुन्हा सिंपलीफाय करू याला y हा प्लस चा 12x इकडे मायनस होईल इज इक्वल टू मायनस 72 मायनस चा 6 इकडे प्लस होईल y मायनस 12x इज इक्वल टू या दोघांची वजाबाकी होतो इथे हातचा घेतल्यानंतर 12 12 मोजून सांगितले 6 इथे झाले 6 मोठ्या मॅग्नेट चिन्ह मायनस आता सिंपलेस्ट फॉर्म मधला इक्वेशन मग आपण या इक्वेशन मध्ये जी y ची किंमत ऑलरेडी इक्वेशन 1 मध्ये मिळालेली आहे 2x plus 4 ती इथे सबस्टिट्यूट करून सबस्टिट्यूशन मेथड मधून व्हेरिएबल ची किंमत काढू शकतो प्लेस दिस व्हॅल्यू इन इक्वेशन किंवा फ्रॉम इक्वेशन 192 लिहिलं तरी चालतं किंवा बाय इक्वेशन 192 लिहिलं तरी चालतं या इक्वेशन 2 मध्ये y ची किंमत 2x plus 4 ही 2x plus 4 या y ची किंमत इथे ठेवतो आपण minus 12x is equal to minus 66 बघा हे दोन लाइक टर्म्स मिळाले या दोघांची वजाबाकी minus 10x येतो हा minus 66 plus 4 minus होईल आणि मग मायनस 10x इज इक्वल टू या दोघांची ऍडिशन होते मायनस चिन्ह येतो मायनस 70 मी मागच्या उदाहरणात सांगितल्याप्रमाणे मायनस 10 ने डायरेक्ट डिवाइड करून x ची किंमत काढता येते मायनस 10 ने डिवाइड केल्यामुळे मायनस 10 मायनस 10 कॅन्सल होऊन फक्त x राहतो मायनस 10 ने डिवाइड केल्यामुळे मायनस मायनस प्लस होतो आणि 10 7 जा 70 येतो म्हणजेच x ची किंमत 7 मिळाली आणि ही मिळालेली x ची किंमत कोणत्याही इक्वेशन मध्ये ठेवू शकता पण इथे इक्वेशन 1 मध्ये ऑलरेडी y ची किंमत आपण फाइंड केलो या इक्वेशन मध्ये ही x ची किंमत जर ठेवलो तर सहज रीते आपल्याला y ची किंमत मिळवता येते प्लेस x इज इक्वल टू 7 इन इक्वेशन 1 बघा इथे y इज इक्वल टू 2 into x x ची किंमत 7 plus 4 therefore y is equal to 7 to the 14 plus 4 18 ही झाली y ची किंमत x ची किंमत 7 y ची किंमत 18 हे व्हेरिएबल्स च्या किंमती मिळाल्या पण आपण हे व्हेरिएबल कोणासाठी गृहीत धरलो
प्रश्नामध्ये काय काढायला सांगितलेले हे शेवटपर्यंत लक्ष ठेवायचे। बघा x हे न्यूमरेटर आहे, y हे रिक्वायर्ड फ्रॅक्शनचा डिनोमिनेटर आहे, आपल्याला तो फ्रॅक्शन लिहायला सांगितलेला आहे, म्हणून शेवटी उत्तरात लिहायचे देअरफोर रिक्वायर्ड फ्रॅक्शन म्हणजे अपेक्षित आपला अपूर्णांक काय असणार आहे तो x बाय वाय, एक्स ची किंमत 7 आणि वाय ची किंमत 18, हे झालं आपलं उत्तर। रिक्वायर्ड फ्रॅक्शन इज 7/18।